नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव चेतन बोरकर, राहणार उमरेड, जिल्हा नागपूर, महाराष्ट्र। माझी ही चंदनाची लागवड मागच्या वर्षी जुलै महिन्यातली आहे। त्यावेळेस आम्ही 2 एकरामध्ये लागवड केली आहे। 681 झाडं आम्ही लागवड केली होती त्यावेळेस। त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता, आता हे 1.5 वर्षाचे चंदनाचे झाड आहे, पण ग्रोथ पाहिजे त्याप्रकारे नाही आहे। झाडं पिवळे पडले आहेत, आणि ज्यांच्याकडून आम्ही रोपांची खरेदी केली होती त्यांनीच हे झाडं रोपं त्यावेळेस लावून दिलेले होते। तर आता त्यांच्याकडे आम्ही मार्गदर्शनाची अपेक्षा करत होतो, त्यांच्याकडून तर काही तेवढं मार्गदर्शन भेटलेलं नाही। तर त्याच्यामुळे हे तुम्ही पाहू शकता, हे 1.5 वर्षाच्या झाडाची ग्रोथ पाहिजे तर प्रकारे झालेली नाही आहे। त्याच्यानंतर मग आम्ही ते खालच्या भागात चंदनाची लागवड केली होती, पण त्या भागामध्ये पाणी म्हणजे जमिनीचा उतार तुम्ही बघू शकता, थोडं त्या भागाला जास्त आहे, त्याच्यामुळे पाणी तिथं साचेच होतं। ज्यांच्याकडून आपण घेतले होते ते रोपं, त्यांनी परत एकदा रोपं देऊन ते लागवड करायला सांगितली होती, पण पाणी साचल्यामुळे काय झालं ते की पुन्हा एकदा ते नाही झालं, ते म्हणजे ते झाडं गेले ते। तर आता कंडिशन अशी आहे की आम्ही जितेंद्र वाडखेडे साहेबांसोबत कॉन्टॅक्ट केला होता, आता ते शेतात आले आहेत, त्यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आहे, आणि त्याच्यामुळे आता असं आहे की त्यांच्या मार्गदर्शनमध्ये आता त्यांच्यासोबत काम करण्यासाठी थोडंसं असं वाटत आहे की रिझल्ट भेटेल बघून, कमिटमेंट पण केली आहे। आता बघू यांची ग्रोथ वगैरे कशी आहे, पण एकंदरीत त्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे ते इतकं उत्तम आहे। छान झाडाची कटिंग वगैरे पण त्यांनी करायला सांगितली, करून पण दिली, आणि त्याचे महत्त्व सांगितलं की कटिंगचं महत्त्व काय आहे, आणि हे झाडासाठी आता पुढच्या वेळेस या झाडाचं काय रिझल्ट आहे काय त्याचं नक्कीच व्हिडिओ आम्ही अपलोड करू। तर मी जितेंद्र वानखेडे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की ते इथपर्यंत आले आणि त्यांनी आम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन केलं, आणि अख्ख्या महाराष्ट्राची ही शोकांतिका आहे, त्याच्यामध्ये आम्ही पण होतो की लागवड करून देणारे पुष्कळ आहेत, आणि ते एक वेळा लागवड करून दिली का त्यांचं मार्गदर्शन हे दुरापास्त झालं आहे, म्हणजे तुम्हाला नाहीच भेटणार त्यांचे मार्गदर्शन, आणि त्यांना रिक्वेस्ट करून पण बोलवली तर ते येतील आणि अशा प्रकारचे मार्गदर्शन करतील का ज्यांचा काही उपयोगच नाही तुम्हाला। तर वानखेडे साहेब आता आले आहेत शेतामध्ये, तर त्यांनी जे गोष्टी सांगितल्या ते तंतोतंत 100% खऱ्या आहेत की एक ते लोक जे आहेत फक्त आपलं रोपं विक्री करण्यासाठीच उपलब्ध आहेत, त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचा फायदा हो की नाही हो आणि काही त्यांचा रिझल्ट भेटो की नाही भेटो त्यांना काही घेणं देणं नाही, काही म्हणजे मतलब नाही त्यांना, त्यांचे एकच उद्देश आहे की रोपाची विक्री झाली पाहिजे, शेतकरी गेला खड्ड्यात। धन्यवाद। म्हणजे आपण जे रोपांची ज्यांच्याकडून खरेदी केली होती त्यांनी परत म्हणजे दुसऱ्यांदा ते आपण लागवड केली आहे ते आपलं झाडांची, तर कंडिशन अशी आहे की आता मी सरांना विचारलं की बा आता चंदनाची लागवड परत त्या ठिकाणी करता येईल का आपल्याला, तर त्यांनी सरळ नाही म्हटलं, त्यांनी नाही यासाठी म्हटलं की ऑलरेडी तुम्ही 2 लागवड केली आहे आणि त्याच्यामुळे ते त्यावेळेस नाही झालं तर यावेळेस पण म्हणजे ठीक आहे, जोपर्यंत पावसाळा येणार नाही तोपर्यंत ते झाडाची ग्रोथ वगैरे उत्तम होईल, पण परत पाणी साचून जाईल तिथं आणि त्या साचल्यानंतर पण म्हणजे ते 8 महिने 9 महिन्याचे ग्रोथ झालेले झाड ते पुन्हा चाललं जाईल, म्हणजे त्याच्याच काही फायदा होणार नाही। तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, हा आपला स्पष्ट वक्तेपणा आपल्याला म्हणजे व्यवस्थित वाटला की जे खरं आहे ते खरं आहे आणि जे खोटं आहे ते खोटं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या झाडाची लागवड होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही ते झाड माझ्याकडून काय कोणाकडून विकत घेऊन लावू नका आणि स्वतःची फसवणूक करू नका। 2 वेळा आपण लागवड करून आपण जे फसवणूक केली आहे तर वानखेडे साहेबांचं सरळ सरळ म्हणणं आहे तुम्ही त्या गोष्टीमध्ये पडू नका, म्हणजे आपल्याला ती गोष्ट चांगल्या प्रकारे पटली की तुमचं नुकसान होऊन मी माझा फायदा करू शकत नाही। धन्यवाद।